ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगावीतून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज एक शंका अशी आली की घरामध्ये कुणी ना कुणी आजारी असतं, हे झालं की त्याचं ह्याचं नाही की त्याचंही आजार पण चालू असतं, घरातील प्रसन्न वातावरण असं निघून गेलं आहे, कारण आजाराला आम्ही खूप कंटाळलो आहेत, दवाखाना हे आता आम्हाला नकोसा वाटायला, सारखं तेच। तर महाराज, आम्हाला याच्यावर काही दैवी उपाय आहे का असं विचारलंय। मंडळी, आहे। जर आपल्या घरात कुणी ना कुणी आजारी पडत असेल, महिना दोन महिने हटत नसेल, त्यावेळीस आपल्याला, तुम्हाला आठवतं का फार जुन्या काळामध्ये काय असायचं, राजे वगैरे, जर राजा वगैरे अगर तुम्ही आजारी पडलं तर गोड पदार्थ वाटत होते, म्हणजे काय म्हणतो आपण, पेढे अथवा हे असतं ना, तसे पदार्थ लोक गरीब लोकांना देत असत, कारण राजाचं आजार पण दूर व्हावं म्हणून दान धर्म करत असत, कुणी वस्त्र कशात ज्या त्या पद्धतीनं करत असत, हे आठवतंय तुम्हाला, तोच प्रकार आहे। पण आपण विसरून गेलो, काही जुन्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण विसरलो। हा डिजिटल युगामध्ये आपल्याला काही जमानात गेले, हे दान धर्म हे नावाचं आपल्याला ते आता राहून गेलं आहे, काही कळत नाही, फक्त पैसा 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 गोळा करायचा आणि एखाद्या डॉक्टरच्या म्हणजे भरती करायचा, हां असो, बरं काय आपल्या बाकीच्या गोष्टीवर बोलायची जास्त गरज नाही। आपल्याला महत्त्वाचा प्रश्न काय आहे, हे घरामध्ये सतत आजारपण येत असेल आणि ते आजारपण हटत नसतील लवकर, तर त्यावर दैवी उपाय काय। तर मंडळी, महत्त्वाचा दैवी उपाय आहे तो म्हणजे सोमवारी शिवमंदिरात जाऊन 1.25 किलो बुंदीचे लाडू, 1.25 किलो बुंदीचे लाडू ते मंदिर प्रसाद म्हणून ठेवून ते इतर जो राहिलेलं आहे ते इतरांना प्रसाद म्हणून वाटायचे, असे 9 सोमवार करावं लागतात, म्हणजे आपल्यातलं हे आजार पण कमी होऊन जातं। विनाकारण जो आपला दवाखान्याला पैसा चाललाय ना तो बंद होऊन जातो, फक्त 1.25 किलोचा खर्च करावा लागतो आपल्याला। दान धर्म करताल ना तुम्ही, हां करत रहा, कारण हे फार महत्त्वाचं आहे, आपलं दान दिल्याचे फार महत्त्व आहे। दान दिल्याने हे असे जे दिलं ना त्यांचा एक दुवा असतो लोकांचा, तो दुवा मिळणं गरजेचं आहे, तुम्ही करत रहा, यातून खूप खूप फायदा होणार आहे, तुमचं जे आहे घरातली जी अडचण आहे ती दूर होऊन जाईल, कारण शिवमंदिरात दान असे अगर प्रसाद करणं असे मोठे काही जेवणारी 10-5 लोक जेवण देणं अशा काही गोष्टी असतात ते फार महत्त्वाचे असतात, कारण लोकांचा जो आशीर्वाद असतो दुआ असतो तो मिळतो आपल्याला, गरिबांना दान देणं लान्नदान करणं ही, तर हा बी तोच प्रकार आहे। तर आपण हे बुंदीच्या लाडूचा प्रसाद म्हणून आपल्याला हा द्यायचा आहे, आलं लक्षात, तर हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं। तर मंडळी, आता बराच वेळ झाला आहे आपला निरोप घ्यायची, कारण मला मी तर थोडासा आजारी कारण बोलायला त्रास व्हायला मला, तर आपला निरोप घेतो, परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी, तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।